पोलीस ठाणे नंदनवन अंतर्गत येणाऱ्या संघर्षनगर येथे आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 31 जुलैला दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. पवनशक्तीनगर येथे राहणाऱ्या डॉली बोरकर या दुचाकीवर त्यांचा मुलगा हर्षलला घेऊन संघर्षनगर येथे बाजारात जात असताना त्यांना आयशर वाहन क्रमांक MH49BZ2472 ने जोरदार धडक दिली, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या तर त्यांचा मुलगा किरकोट जखमी झाला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी वाहन चालक राकेश लोणारकर याला तत्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वसामान्य नागरिकांनी मृतदेह रस्त्याच्या मधोमध ठेवून आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादीचे नेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं. पीडित परिवाराला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी दुनेश्वर पेठे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असून सध्याही ते पोलीस कोठडीत आहेत.